नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल विदाटी आणि आज मी तुमच्यासाठी जी स्कूटर घेऊन आलेलो आहे खूप इंटरेस्टिंग आहे। लेक्ट्रिस कंपनीची LXS फुल्ली इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि मेड इन इंडिया आहे। लेक्ट्रिस हा जर ब्रँड पाहिला ना मित्रांनो, तो SAR ह्या ग्रुपचा आहे आणि SAR हा जो ग्रुप आहे मागच्या 35 वर्षापासून इंडियन मार्केटमध्ये आहे। यांच्या तुम्ही इन्व्हर्टर आणि बॅटरीज, ल्युमिनस इन्व्हर्टर बॅटरी किंवा जो लिवगार्ड हा जो ब्रँड आहे इन्व्हर्टर आणि बॅटरीजमध्ये, लेक्ट्रिस या ब्रँडचा जर पाहिलं ना तुम्ही, तर स्वतःचा R&D सेंटर आहे आणि स्वतःचा प्लांट देखील आहे जो की हरियाणा या ठिकाणी आहे। आणि ह्या प्लांटमध्ये सर्व डेव्हलपमेंट जे आहे ते, म्हणजे सर्व जे गाडीला पार्ट लागणार आहे ते मेड इन इंडिया आहे। म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं चासीज किंवा बॅटरीज, मोटर, ही सर्व त्या प्लांटमध्ये जे आहे ते बनवली जाते, त्यामुळे नक्कीच मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे। त्याचसोबत मित्रांनो, लेक्ट्रिस या ब्रँडचे पूर्ण भारतामध्ये 50 शोरूम आहे आणि आपल्या पुण्यामध्ये जर पाहिलं तर पिंपळे निलक या ठिकाणी एक शोरूम आहे, त्या ठिकाणी टेस्ट ड्राईव्हसुद्धा उपलब्ध आहे। त्याचसोबत हडपसरच्या फातिमानगरमध्ये याच ठिकाणी सुद्धा लेक्ट्रिस कंपनीचं शोरूम आहे। सो डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व डिटेल्स दिलेले आहेत। तर मित्रांनो, ही आहे लेक्ट्रिस कंपनीची LXS इलेक्ट्रिक स्कूटर आणि साईडने जर पाहिलं ना असं काय तुम्हाला जो लुक आहे हा गाडीचा इथे पाहायला भेटतो। मागच्या साईडने जर पाहिलं जे डिझाईन आहे हे देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। आपण फ्रंटने सुरुवात करू। फ्रंटने जर पाहिलं तर हेडलॅम्प जर पाहिले तर हॅलोजन सेटअप देण्यात आलेलं आहे, कारण की LEDs याच्यामध्ये नाही आहे, मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे आणि सबसिडीसुद्धा गव्हर्नमेंट जे आहे ते या गाडीवरती देते। सो हॅलोजनमध्ये जर पाहिलं हेडलॅम्प आहे, याचं युनिट तुम्ही पाहू शकता आणि याचा थ्रो जर पाहिला तो देखील नक्की चांगला आहे। इथे नंबर प्लेट लावण्याची जागा आहे। टर्न इंडिकेटर जर पाहिले ते इथे देण्यात आलेले आहेत। जे फ्रंट सस्पेन्शन आहे हायड्रॉलिक सस्पेन्शन जे आहे त्याच्यामध्ये यूज झालेले आहे, तुम्ही इथे पाहू शकता। टायर जर पाहिले तर 10 इंचेचे जे टायर तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि टायर साईज जर पाहिली 90/100/10 जे टायर याच्यामध्ये यूज झालेले आहेत आणि ड्रम ब्रेक यूज झालेले आहेत, म्हणजे फ्रंट साईडला सुद्धा आणि रिअर साईडला सुद्धा, आणि कॉम्बी ब्रेकचा जो यूज हा याच्यामध्ये झालेला आहे। बाकी इथे जर आपण आलो ना, इथे मधी स्पेस देखील चांगला आहे, इथे एक हुक देखील देण्यात आलेला आहे। सो डेली यूजसाठी तुम्हाला काही सामान वगैरे घेऊन जायचं असेल तरी देखील इथे साईज जर पाहिली चांगल्या प्रकारे जे आहे ते मॅनेजमेंट याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। सीट जर पाहिलं, सीट मोठं सीट तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। सो 2 व्यक्ती जे आहे ते इथे नक्कीच बसू शकता। ई स्मार्ट जे की ही गाडी इंटरनेटने तुम्ही एक ॲप आहे, सो त्याने कनेक्ट करून गाडीसोबत कनेक्ट देखील राहू शकता, ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवतो। बाकी इथे जर पाहिलं फुटरेस्ट आहे आणि क्वालिटी जर पाहिली ना, क्वालिटी देखील तुम्हाला याची नक्कीच चांगली मिळून जाते। गाडीमध्ये स्टँड जर पाहिले 2 स्टँड देण्यात आलेले आहे, फुल स्टँडसुद्धा आहे, साईड स्टँडसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यानंतर मागच्या साईडला जर आपण जे टेल लॅम्पचं डिझाईन हे देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। हॅलोजन सेटअप आहे, इथे नंबर प्लेट लावण्याची जागा देण्यात आलेली आहे आणि ओवरऑल गाडी साईडने जर पाहिलं असा काही लुक तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतो। मग जर पाहिलं कॉम्बी ब्रेक यूज झालेला आहे, सो इथे जर पाहिलं पुढे ड्रम ब्रेक आणि मागच्या साईडला सुद्धा जो ड्रम ब्रेकचा यूज आहे हा इथे झालेला आहे, जो की तुम्ही पाहू शकता। मागच्या साईडला कॉईल टाईप जे स्प्रिंग, कॉईल स्प्रिंग जे सस्पेन्शन आहे याच्यामध्ये यूज झालेलं आहे। ओवरऑल सस्पेन्शन जर पाहिलं ना, आपण गाडी चालवणार देखील आहोत सो त्याचं सस्पेन्शन देखील पाहू, बट ओवरऑल जे मटेरियल यूज झालेलं आहे ना हे जर पाहिलं, हे मेटलचं मटेरियल आहे, चांगल्या क्वालिटीचं जे मटेरियल आहे याच्यामध्ये यूज झालेलं आहे। स्टँड जर पाहिले 2 स्टँड तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात आणि गाडीमध्ये पॅनल वगैरे गॅप जर पाहिले ना, तर इलेक्ट्रिक स्कूटरची एक भरपूर लोकांची कंप्लेंट असते की पॅनल गॅप असतात, बट याच्यामध्ये जर पाहिलं ना पॅनल गॅप हे खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते मेंटेन करण्यात आलेले आहे। स्टोरेज स्पेसेस जर पाहिले इथे देखील चांगले आहे। इथे जर आपण आलो तर एक USB पोर्ट देखील देण्यात आलेले आहे, सो ऑन द वे तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे इझिली चार्ज करू शकता। चावी जर पाहिली गाडीची तर अशी काही चावी जी आहे ते देण्यात आलेली आहे आणि इथनं तुम्ही हँडल लॉक देखील करू शकता लेफ्ट साईडला, इथनं तुम्ही इग्निशन ऑन देखील करू शकता। बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर असं काही डिझाईन जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। आता गाडी पार्किंग मोडवरती आहे आणि हे सेफ्टी फीचर खूप महत्त्वाचं आहे, कारण की नॉर्मली काही स्कूटरमध्ये काय होतं, तुम्ही इग्निशन ऑन केलं की डायरेक्टली गाडी जी आहे ते पुढे जाते, बट ह्या गाडीमध्ये तसं नाही आहे। आता जर पाहिलं P आहे, त्यानंतर तुम्हाला एकदा हे जे बटन आहे इग्निशनचे ऑन करायचं आहे, सो म्हणजे एकदा प्रेस करायचं आहे, सो गाडी जर पाहिली रेडी झालेली आहे। त्यानंतर गाडीमध्ये 2 मोड आहेत, म्हणजे इको मोड आहे जो की इथे एक तुम्ही पाहू शकता आणि हे जर बटन तुम्ही प्रेस केलं जे की रेस च्या खाली देण्यात आलेलं आहे, सो हे जर तुम्ही प्रेस केलं तर इथे 2 येऊन जातो। सो हा स्पोर्ट मोड आहे आणि हा जो 1 नंबरचा मोड आहे याच्यामध्ये गाडीचं जे स्पीड आहे हे साधारणतः 30-35 दरम्यान लिमिटमध्ये राहतं आणि 2 ज्यावेळेस तुम्ही दुसरा मोड स्पोर्ट मोड ॲक्टिव्ह करता त्यावेळेस गाडीचं जे मॅक्झिमम स्पीड हे 50 स्पीड याच्यामध्ये असणार आहे। बाकी इथे तुम्ही किलोमीटर पाहू शकता आणि इथे किती स्पीड सध्या चालू आहे, म्हणजे गाडी ज्यावेळेस रोडवरती चालते तर स्पीड तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। त्यानंतर जर बटनची क्वालिटी पाहिली ना, ती देखील चांगली आहे। इंडिकेटर किंवा असं हॉर्न जर पाहिलं तर अशा प्रकारचे आहे ते आवाज येतो। त्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर हेडलॅम्पचे कंट्रोल देण्यात आलेले आहे। इथे मोड तुम्ही चेंज करू शकता ड्रायव्हिंग मोड आणि इथनं तुम्ही इग्निशन
ऑन करू शकता. इथे एक हुक देखील देण्यात आलेला आहे, म्हणजे की नॉर्मल तुम्ही पिशवी वगैरे काय असेल ते याच्यामध्ये ठेवू शकता. आणि त्याचसोबत गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 160 mm जो गाडीला ग्राउंड क्लिअरन्स हा देण्यात आलेला आहे, आणि ग्राउंड क्लिअरन्स देखील नक्कीच चांगला आहे. सो इंडियन रोडच्या कंडिशननुसार जो ग्राउंड क्लिअरन्स हा देखील हेल्प करतो गाडीच्या ज्यावेळेस गाडी रोडवरती चालते त्यावेळेस. आणि सेफ्टी रिझोल्यूशन जर पाहिलं ना, हे रिफ्लेक्टर बेस जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर गाडीचा जर मोटर सेटअप जर पाहिला तर तो इथे व्हीलमध्ये देण्यात आलेला आहे. हा पूर्ण मोटर आहे गाडीची, 1200 वॅटची मोटर आहे, आणि ओवरऑल सेटअप देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. आणि या गाडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे गाडीचे तुम्ही टायर जर पाहिले ना, म्हणजे मागचा टायर जर पाहिला ना, हा मोठा टायर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. याची साईज जर पाहिली तुम्ही, सो इथे जर पाहिलं साईज देखील देण्यात आलेली आहे. ओके, सो 110, 90, 10 जे टायर त्याच्यामध्ये यूज झालेले आहे, ट्यूब आहे याच्यामध्ये. आणि टायर साईज मोठी असल्यामुळे ना, म्हणजे मागचीसुद्धा आणि फ्रंटचीसुद्धा टायर साईज जर पाहिले तर ती देखील मोठी आहे. त्यामुळे गाडीची जी रोडवरची पकड आहे ना, ती देखील नक्कीच चांगली राहते. आपण एकदा गाडीची जी बॅटरी ती देखील एकदा पाहून घेऊ. सो बॅटरी जर पाहिली इथे सीटच्या खाली देण्यात आलेली आहे, आणि याला लॉकिंग सिस्टीमसुद्धा आहे. याच्यामध्ये तुम्ही जे बॅटरीची लेवल आहे ते देखील इथे पाहू शकता की बॅटरी किती चार्ज आहे. आणि तुम्ही गाडी ऑन दी म्हणजे तुमच्या पार्किंगमध्ये जर चार्जिंगचा ऑप्शन असेल ते तिथे देखील जर पाहिलं तर इथनं देखील तुम्ही गाडी जी आहे ते चार्ज करू शकता. इथे देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर बॅटरी पूर्णपणे बसवली तर इथे देखील चांगला स्पेस जो आहे होऊन जातो, ज्याच्यामध्ये तुमचं काही सामान वगैरे असेलं ते देखील ठेवू शकता. इथे एक स्विच देखील देण्यात आलेला आहे जे की तुम्ही ऑन ऑफ देखील करू शकता. तर आता महत्त्वाची गोष्ट येते की गाडी चार्ज कशी करायची. तर गाडीसोबत तुम्हाला चार्जर जर पाहिला तर लिफ्ट गार्डचा जो चार्जर आहे हा दिला जातो, 15 ampere आहे. आणि याच्या थ्रू तुम्ही जी बॅटरी आहे ती जर म्हणजे तुम्ही इथे देखील अटॅच करू शकता, किंवा घरामध्ये सुद्धा बॅटरी रिमूव्ह करून चार्ज करू शकता. तर अशा कंडिशनला बॅटरी जर पाहिली तर ही 2 ते 3 तासामध्ये फुल्ली चार्ज होऊन जाते. डिपेंड ऑन गाडीमध्ये किती बॅटरी म्हणजे बॅटरीमध्ये किती एनर्जी आहे त्यानुसार जर पाहिलं तर ही हा जो चार्जर आहे हा बॅटरी चार्ज करते. बट चार्जर जर पाहिला ना तो देखील चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला याच्यामध्ये येऊन जातो. इथे जर पाहिलं कूलिंगसाठी फॅन देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो, ह्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला 15 IoT फीचर देखील देण्यात आलेले. आता IoT फीचरमध्ये जर पाहिलं तर तुम्ही एक ॲप असणार आहे त्याच्या थ्रू गाडीशी कनेक्ट देखील राहू शकता. त्याच्यामध्ये गाडीचं लाईव्ह लोकेशन, गाडीचं स्पीड किती आहे, बॅटरी लाईफ किती आहे, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का, किंवा अँटी थेफ्ट अलार्म म्हणजे गाडी जर कोणी बाजूला घेण्याचा प्रयत्न वगैरे करत असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्हाला डायरेक्ट त्या ॲप्लिकेशनवरती नोटिफिकेशन येऊन जातं. सो असे 15 फीचर जे आहेत ते कनेक्टिव्हिटीचे देण्यात आलेले आहे, जे की तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आता चालवतो आहे इलेक्ट्रिक्स LXS, फुल्ली इलेक्ट्रिक गाडी आहे. आणि तुम्हाला जास्त आवाज वगैरे गाडीचा येणार नाहीच आहे, कारण की इलेक्ट्रिक गाडी आहे, बॅटरी आहे, मोटर देखील आहे. त्यामुळे जो परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. परफॉर्मन्सबद्दल जर बोलायचं ठरलं तर जी मोटरचं ट्यूनअप करण्यात आलेलं आहे, म्हणजे मोटर जशा प्रकारे ट्यून करण्यात आलेली आहे ते देखील चांगल्या प्रकारे आहे. तुम्हाला स्पीड वगैरे देखील जो इनिशियल स्टार्टिंगचा टॉर्क असेल, पॉवर असेल, तो देखील चांगला आहे. आणि 2 मोड देण्यात आलेले बेसिकली. सो तुम्ही इको किंवा स्पोर्ट मोडमध्ये सुद्धा चालू शकता. आता इको मोडमध्ये गाडीचं जे मॅक्झिमम स्पीड आहे हे साधारणतः 35 दरम्यान राहतं, आणि स्पोर्ट मोडमध्ये जे स्पीड आहे ते 50 जे टॉप स्पीड आहे हे गाडीला देण्यात आलेलं आहे. आणि बंपर टू बंपर ट्रॅफिक असेल किंवा हायवेज वगैरे असतील त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गाडी इझिली चालू शकता. जे सस्पेन्शन आहे ते देखील चांगल्या प्रकारे ट्यूनअप करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला जर जास्त स्पीड जर घ्यायचं असेल तर अशा वेळी तुम्ही इथे एक बटन देण्यात आलेलं आहे. सो हे जर तुम्ही बटन प्रेस केलं तर स्पोर्ट मोडवरती तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता आणि गाडी चालू शकता. सस्पेन्शन चांगलं आहे. ओवरऑल फिट अँड फिनिश जर पाहिलं ना, म्हणजे पॅनल वगैरे आहे, तुम्ही खराब रोडवरती जरी गाडी चालवली तर अशा वेळेस जास्त पॅनल गॅप वगैरे म्हणजे आवाज वगैरे तर आता येतच नाही आहे. ओवरऑल जे फिट अँड फिनिश आहे ते देखील चांगल्या प्रकारचं येतं गाडीचं करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला क्विक स्पीडअप घ्यायचं असेल, 2 व्यक्ती जरी बसलेल्या असतील तर अशा वेळेस तुम्ही स्पीड देखील चांगल्या प्रकारची आहे ते घेऊ शकता. आणि गाडीची रोडवरची जी पकड आहे ना ती देखील चांगली आहे. गाडीचे टायर जर पाहिले ते देखील ब्रॉड आहे, त्यामुळे जी पकड आहे ना ती चांगली राहते. तुम्हाला क्विक ओव्हरटेकिंग वगैरे करायचं असेल अशा वेळेससुद्धा तुम्ही कॉन्फिडेंटली करू शकता. आणि कॉम्बी ब्रेक जे आहे ते यूज झालेले आहेत गाडीमध्ये, त्यामुळे तुम्हाला जर थांबायचं असेल तर एक जरी ब्रेक अप्लाय केला तर अशा वेळेस दोन्ही ब्रेक जे आहे ते काम करतात. त्यावेळेस हे देखील एक चांगली गोष्ट आहे. ड्रम ब्रेकच आहे, बट जो बाईट आहे ना तो चांगला बाईट आहे गाडीचा. तुम्हाला क्विक जर थांबायचा असेल
अशा वेळेस देखील तुम्ही इझिली थांबू शकता. जे गाडीचं ऍक्सलरेशन आहे ते देखील चांगलं आहे, कुठलाही इशू नाही. जो स्पीडोमीटर आहे तो देखील चांगल्या प्रकारचा येते बनवण्यात आलेला आहे, म्हणजे इझी आहे रीड करण्यासाठी, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. इथे जर पाहिलं तर तुम्ही स्पीड पाहू शकता, आता 23 स्पीड आहे, 21 झालेलं आहे. इथे बॅटरी पाहू शकता की गाडीमध्ये किती बॅटरी आहे आणि किती किलोमीटर चाललेलं आहे, हे देखील तुम्ही इझिली पाहू शकता. आता हायवेजवरती जर गाडीची स्टेबिलिटी पाहिली तर पुढे जर पाहिलं तर आपण रोड देखील एमटी, आम्ही दोघे बसलेले आहे गाडीवरती. सो बऱ्यापैकी आपल्याला कळेल की टॉप स्पीड गाडी किती अचीव करते आणि ओवरऑल स्टेबिलिटी वगैरे कशी आहे. जर पाहिलं तर टॉप स्पीड देखील आहे बऱ्यापैकी, म्हणजे चांगलं जे टॉर्क आहे तो देखील आहे, पॉवर देखील चांगली आहे आणि जो स्पीड आहे तो देखील तुम्ही जर पाहिलं 45 गाडी गेली तरी देखील मी थोडीशी कमीच ठेवलेली आहे गाडीचं स्पीड. त्यावेळेस पुढचा रोड क्लिअर होईल त्यावेळेस मी स्पीड देखील वाढवेल. बट स्पीड बऱ्यापैकी गाडी स्पीड घ्या, 48 झालेलं आहे, सो मॅक्झिमम 50 गाडी जाते. अचानक खराब रोड आले, तुम्हाला थांबायचं असेल तर अशा वेळेससुद्धा गाडी जी आहे ते ब्रेकिंग परफॉर्मन्स हा चांगला आहे. जो खराब रोडवरती एक्सपिरियन्स आहे गाडीचा तो देखील चांगला आहे. पूर्ण मेड इन इंडिया प्रॉडक्ट असल्यामुळे ना जे फिट अँड फिनिश आहे हे तुम्हाला गाडीचं चांगलं मिळतं. आणि एक डेली कम्युटर सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना हा एक तुम्हाला नक्की चांगला ऑप्शन असू शकतो. तर मित्रांनो, आज दिवसभर आपण लेक्सेस LXS ह्या गाडीचा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे आणि भरपूर अशी मी गाडी चालवलेली आहे. आणि तुम्ही जर टू व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट हे खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे हेल्मेट नक्की वापरा. बाकी गाडीच्या परफॉर्मन्सबद्दल जर बोलायचं ठरलं तर जे ओवरऑल मोटर सेटअप आहे, बॅटरी जर पाहिली ती देखील ब्रँड कंपनीची आहे, त्यामुळे एक विश्वास देखील आहे. आणि जो इलेक्ट्रिक्स यांचा जो प्लांट आहे तो हरियाणा या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी R&D सेंटर आहे. सर्वच गोष्टी मेड इन इंडिया असल्यामुळं एक चांगला प्रोडक्ट आहे, त्यामुळे पुण्यामध्ये यांचे 2 शोरूम आहे, पिंपळे निलक आणि फातिमा नगर या ठिकाणी. सो त्यांचे जे कॉन्टॅक्ट डिटेल आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही नक्की विजिट देऊ शकता. वॉरंटी ऑफर जर पाहिली तर 4 आणि 40,000 किलोमीटरची वॉरंटी ऑफर जी आहे ते गाडीसोबत देण्यात आलेली आहे. आणि एक चांगलं पॅकेज आहे आणि किंमत महत्त्वाची आहे. सो ऑनरोड जर या गाडीची किंमत पाहिली तर नोव्हेंबर 2022 या गाडीची किंमत जर पाहिली 85,000 आहे. FAME II सबसिडी देखील या गाडीला लागू आहे, त्यामुळे FAME II सबसिडी वजा करून मी तुम्हाला जी किंमत सांगितली 85,000 ती या गाडीची आहे. रेंज जर पाहिली, रेंज महत्त्वाची आहे, तर 89 किलोमीटरची रेंज आहे त्या गाडीसोबत ऑफर करण्यात आलेली आहे. आणि 2 मोड आहे, सो इको जो मोड आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक 60-70 किलोमीटरपर्यंत, म्हणजे 70-75 किलोमीटरपर्यंत रेंज घेऊ शकता. ज्या स्पोर्ट मोड आहे त्याच्यामध्ये तुम्ही 60-65 किलोमीटरपर्यंत रेंज आहे त्या एका चार्जमध्ये घेऊ शकता. आणि ही गाडी जर तुम्हाला फुल चार्ज करायची असेल तर 2 युनिट लागतात, पूर्ण जर तुम्हाला बॅटरी चार्ज करायची असेल तर 2 युनिट जो येतो या गाडीला खर्च येतो पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी. सो एक चांगलीच परवडण्यासाठी एक चांगला ऑप्शन असणार आहे. बाकी तुमचे अजून काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी मराठी कारण्यूजला यूट्यूबवरती फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कारण्यूज आपला इन्स्टा हँडलसुद्धा आहे, त्या ठिकाणीसुद्धा फॉलो करायला विसरू नका. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.